लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जागृती करिता येथील श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य श्रम संस्था संचलित श्री नेमिनाथ जैन विद्यालय विविध उपक्रम राबवत आहे अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य शिवदास शिंदे यांनी दिली. स्विप या उपक्रमांतर्गत शासनाच्या निर्देशाप्रमाणे गेल्या 2-3 महिन्यापासून विद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. परंतु या कार्यक्रमाचं आयोजन करत असतानाच विद्यालयाच्या दर्शनी भागावर असणारा जो फलक आहे त्यासाठी आमचे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले श्री काशीनाथ आयरे सर हे साधारणपणे आठवड्यात 1-2 वेळा मतदार जनजागृतीसाठी अतिशय कल्पक विचाराने साधारणपणे आबाल वृद्ध आणि 18 वर्षापुढील वयोगटातील सर्व मतदारांना मतदानासाठी प्रेरणा कशी देता येईल या पद्धतीने त्या फलकावर रेखाटन करत असतात. आनंदाची बाब अशी आहे की मागच्या आठवड्यातील एक फलकाचा प्रत्यक्ष इलेक्शन कमिशन आयोगाच्या पेजवर सुद्धा त्याला प्रसिद्धी मिळाली. आता हा जो आपल्याला फलक दिसतोय याला सुद्धा जवळपास तालुक्यातून जिल्ह्यातून आणि राज्यातून प्रसिद्धी मिळत आहे. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या स्टेटसवर फेसबुकवर हा फोटो अपलोड केला जात आहे आणि अशा पद्धतीने संपूर्ण भारतभर मतदार जनजागृती करून लोकशाही सुदृढ करण्यासाठी विद्यालयाच्या वतीने हर प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. धन्यवाद. मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती करून निवडणुकीच्या उत्सवात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे शाळा हे समाज जनजागृतीचे प्रभावी स्थान असल्याने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत फलक लेखनातून मतदान करा या आशयातून एक नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडूया, मतदान करून लोकशाही सशक्त करूया असे आवाहन विद्यालयाचे उपक्रमशील कला शिक्षक काशीनाथ आहिरे यांनी संस्था व विद्यालय प्रांगणात येणाऱ्या विद्यार्थी व पालकांना करून मतदानाप्रती जनजागृतीचे काम आपल्या फलक लेखनातून केलं आहे. सध्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 यासाठी शासन स्तरावरती विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. आमच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संस्था संचलित श्री नेमिनाथ जैन माध्यमिक विद्यालयामध्ये सुद्धा आमच्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री शिवदास शिंदे सर यांच्या मार्गदर्शनातून आम्ही आमच्या विद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन याचं औचित्य साधून वार्षिक निकालसुद्धा आहे. आमच्या विद्यालयामध्ये सकाळपासून विद्यार्थी व पालक निकाल घेण्यासाठी येत आहेत आणि हे निकाल घेण्यासाठी येत असताना एक फलक लेखन एक व्यासपीठ म्हणून महाराष्ट्र दिनानिमित्त मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान करा, एक नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया, मतदान करून लोकशाही सशक्त करूया या आशयातून फलक लेखन करून मतदानाची टक्केवारी जास्तीत जास्त वाढावी आणि मतदारांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने फलक लेखन केलेला. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकत्रितच सांगितले गेले की नागरिकांपर्यंत मतदानाची जनजागृती व्हावा या संदर्भात या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे. चांदवडहून नाशिक लोकशाही न्यूज साठी देवीदास जाधव, चांदवड. या फलकाचा येणारे जाणारे महाविद्यालयीन विद्यार्थी व पालक आपल्या मोबाईलने फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करून मतदानाप्रती जागृतीचे काम करत आहे. विद्यालयाच्या या सुट्य उपक्रमाचे संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोंढा, प्रबंधक समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी, मानद सचिव जवाहरलाल आबाड, समन्वयक शांतीलाल अलीचाड, महावीर पारक, झुंबरलाल भंडारी, महेंद्र पारक यांनी कौतुक केलं.